मी तुझेच गीत गात आहे मालिकेच्या आजच्या भागामध्ये स्वराही सर्वांसमोर पुन्हा एक गाणे म्हणते तेव्हा ते गाणे ऐकून सर्वजण मंत्रमुक्त झालेले असतात तेवढ्या तिकडे इलूही मोनिकाकडे येत म्हणते की मोनिका आज त्या कार्टीने पुन्हा तुला हरवलंय तर इल्लू म्हणते की माझं जर तू खूप वर्षापूर्वी ऐकलं असतं ना तर आज तुझी ही अवस्था झालीच नसती असे म्हणत इलू ही मोनिकावरती भडकते तेवढ्यात मल्हार हा मोनिकाकडे येतो आणि मोनिकाला म्हणतो की ऐकू येतात का तुला या गाण्याचे स्वर आणि आता तुला खूप बरं वाटत असेल ना मल्हार म्हणतो की या गाणे ऐकून ना माझा आजार पळून गेल्यासारखं वाटतंय मला पण तुझं काय तुला आतून खूप असं दबल्यासारखं वाटत असेल ना तेव्हा ते ऐकून मोनिका इलूला म्हणते की चल इथून तेव्हा मल्हार म्हणतो की तुला जायचं असतं ना मोनिका तर तू कधीच निघून गेली असती तेव्हा मल्हार मोनिकाला म्हणतो की मी एक कलाकार आहे आणि या घरात कोणालाही गाण्यापासून दूर ठेवायची तू पुन्हा हिंमत करू नकोस मल्हार म्हणतो की ज्याला तू रस्त्यावरचा रस्त्यावरचा म्हणून हिनवत होती ना त्याच्यामुळेच तुला आज या घरात राहायला मिळतंय हे लक्षात ठेव तेव्हा मल्हार हा रागाने मोनिकाचा हात धरत मल्हार मोनिकाला आतमध्ये घेऊन येतो आणि स्वराजला म्हणतो की स्वराज आणलं तुझ्या मोनिका काकूला आतमध्ये तर मल्हार म्हणतो की चोवीस तास तुझ्या या हट्टीपणाचं मला कौतुक करावं की तुझ्यावरती राग करावा हे समजत नाही तेव्हा स्वराज मल्हारला हात जोडत म्हणतो की गुरुजी मला माफ करा तेव्हा मल्हार मोनिकाकडे बघत म्हणतो की एखाद्या कलाकाराने त्याची कला जोपासायची की नाही हे ज्याचे त्यानेच ठरवायचे असते तर मल्हार म्हणतो की तुझ्या गळ्यावर आणि तुझ्या गाण्यावर फक्त तुझा आणि तुझाच हक्क आहे बाकी कुणाचाच नाही तर मल्हार म्हणतो की स्वराज मी तुला गुरु म्हणून हवा आहे ना तर मग माझं ऐकायचं आणि तू आयुष्यभर कधीच गाणं सोडायचं नाही आणि एवढं करूनही जे कोणी तुला हे गाणं म्हणायला आडवत असेल तर त्यांचा काय हेतू आहे हेही तुला, हे तुला समजायला हवं आणि सर्वांना सांगतो की पुन्हा जर स्वराजचं गाणं अडवण्याचा कोणी प्रयत्न केला तर ब्रह्मदेव जरी आला ना तरी मी सोडणार नाही त्यानंतर सर्वजण झोपायला निघून जातात तर, जाता, तर इकडे पिऊ ही मोनिकाला मिठी मारत म्हणते की थँक्यू मम्मा तू आलीस मला वाटलं तू येणार नाही तेव्हा मोनिका म्हणते की पिऊ मी जे काही करते ना ते सर्व तुझ्यासाठीच करते आणि मला जेव्हा तुझी गरज होती ना तेव्हा तू तर गाळा काढून तुझ्या डॅडाकडे पळालीस जेव्हा मला तुझी गरज होती तेव्हा तू तर माझ्यापासून पळून गेलीस तर आता काय येते माझ्याकडे तर इकडे मोनिकाला खूप राग आलेला असतो तेव्हा मोनिका मल्हार आणि तिच्या लग्नाचा फोटो घेत पुन्हा तो अग्नी टाकत म्हणते की आज माझ्या उरल्या सुरल्या प्रेमाची सुद्धा तू राग केली आहेस तेव्हा तो फोटो जाळत मोनिका म्हणते की या घरातला माझा प्रत्येक क्षण हा तुला संपवण्यासाठी असेल इकडे निरंजन मामा सायकल वरती दूध घालण्यासाठी गावातून जात असतात तेवढ्यात दोन लोक एक मोठा फ्रीज घेऊन निरंजन मामा समोर येत म्हणतात की निरंजन इथेच राहतात का तेव्हा मामा म्हणतात मीच निरंजन तर ते दोन माणसे म्हणतात की आम्ही तुमचा फ्रीज घेऊन आलोय तेव्हा मामा म्हणतात कोणी मागवला फ्रीज तर तो माणूस म्हणतो आता तुमच्या पत्त्यावर आलाय म्हणजे तुम्हीच मागवला असणार ना असे म्हणत तो माणूस पत्ता दाखवतो आणि म्हणतो पंधरा हजार रुपये झाले तर निरंजन मामा म्हणतात की एवढे पैसे द्यायला माझ्याकडे नाहीत तर तो माणूस म्हणतो मग फ्रीज कसा मागवला तेवढ्यात श्यामला बाहेर येत म्हणते की मी मागवलाय फ्रीज आणि पंधरा हजार रुपये डिलिव्हरी बॉयच्या हातात देते तेव्हा निरंजन मामा म्हणतात की हे पैसे तू एवढे कुठून आणलेस तर श्यामला म्हणते की असे बाहेरच्या समोर तमाशा करू नका आणि डिलिव्हरी बॉयला श्यामला म्हणते जातो फ्रीच्या आतमध्ये ठेवणे तर इकडे मल्हार विजय सर्वजण जेवण करत असतात तेव्हा विजय मल्हारला म्हणतो की खूप दिवस झाले घरात खूप तणावाचं वातावरण झालं आहे तेव्हा आपण काहीतरी सेलिब्रेशन करूयात का तेव्हा क्षमा म्हणते आपण पूजा घालूया आणि विजय म्हणतो तो पूजा बरोबर आपण एखादी घरामध्ये छोटीशी पार्टी सुद्धा करूया तर मल्हार म्हणतो छान तेवढ्यात स्वराज तिथे येतो तर क्षमा म्हणते आपण स्वराजचाच बड्डे करूयात का तेव्हा सर्वजण म्हणतात की खूप छान आयडिया आहे तेव्हा स्वराज म्हणतो पण मला माझी जन्मतारीख माहीत नाही ना तेव्हा इलू ही मोठ्याने हसू लागते तर क्षमा म्हणते की बाळा तुला जरी माहीत नसली तरी आपण दुसरी कोणतीही तारीख धरू तेवढ्यात पिऊ तिथे येते आणि मल्हारला म्हणते की खूप मला खूप आनंद झाला आहे कारण मम्मा आणि तुझे पुन्हा बॅचअप झाले तर पिऊ म्हणते की स्वराज आता आपण दोघेही बेस्ट फ्रेंड झालोय तर स्वराज म्हणतो की मी तुला शिरा भरूयात का तेव्हा पिऊ म्हणते की चालेल तेव्हा आनंदाने स्वराज ही पिऊला तिच्या हाताने शिरा भरवते तर इलूला राग येऊन इलू तिथून जाऊ लागते तेव्हा मल्हार म्हणतो की तुझ्या आईला जर एवढी अक्कल असती ना तुझ्यासारखी तर फार बरे झाले असते तर इलूला आणखीनच राग येतो आणि रागाने इलू ही मोनिकाकडे घडलेला सर्व प्रकार सांगते तेव्हा मोनिका म्हणते की बघ आता मम्मा मी काय करते ते नाही या सगळ्यांना माझ्या पायाशी लोळण घ्यायला लावली तर नाव मोनिका नाही लावणार तर इकडे निरंजन मामा रस्त्याने जात असताना एक माणूस निरंजन मामाकडे येत म्हणतो की अहो त्या मल्हार कामतच्या घरी मी तुमच्या स्वराला बघितले तेव्हा निरंजन मामाला खूप आनंद होतो आणि निरंजन मामा म्हणतो की माझी स्वरा त्या मल्हार कामतांच्या घरी आहे तेव्हा तो माणूस म्हणतो हो तेव्हा निरंजन मामा देवाला हात जोडत म्हणतात की तुझी करणी खरंच खूप थोर आहे आणि स्वराचे नाव समजल्याबरोबर निरंजन मामा त्यांच्या हातातली सायकल खाली टाकतात तेव्हा निरंजन मामा लगेच सायकल घेऊन घराकडे निघत म्हणतात की चल आता मला लगेचच नि मुंबईला जावे लागेल इकडे विजय हा आजीकडे येत म्हणतो की आमचं सगळ्यांचं मत झालंय आपण स्वराचा बड्डे साजरा करायचा आहे तेव्हा आजी म्हणते अगरे मग खरंच खूप चांगलं आहे तेव्हा विजय म्हणतो की स्वराजची जन्मतारीख माहीत नाही तेव्हा एखादा चांगला दिवस बघून आपण स्वराजचा बड्डे साजरा करू तेव्हा आजी म्हणते की आपण त्याची जन्मतारीख शोधून काढू तर आजी म्हणते की तिची मामी ना ती श्यामला तिला विचारूयात ना तेव्हा विजय म्हणतो की ती बाई कशी तुला माहीत आहे ना तेव्हा त्या बाईला पैसे देण्यामध्ये काही अर्थ नाही आहे तर आई आजी म्हणते की मला स्वराजची पत्रिका करायची तेव्हा त्या बाईकडून मला तारीख हवीच आहे तेव्हा विजय हा श्यामलाला फोन लावू लागतो तेव्हा जन्मतारीख विचारल्यावरती श्यामला म्हणते की त्या पोटीची जन्मतारीख मला माझ्या काय पाठ आहे का पण ती जन्म तेव्हा परदेशातला लोकांचा सण होता खूप थंडी होती तेव्हा तर विजय म्हणतो की तसं सांगू नका मला जन्मदाखला हवाय तेव्हा श्यामला म्हणते की तुम्ही एवढे म्हणत असाल तर शोधते मी पण त्यासाठी मला वेगळे पैसे लागतील तेव्हा विजय म्हणतो की किती हावरट आहात हो तुम्ही आणि म्हणतो की स्वराज ही मल्हारची मुलगी आहे हे लपवण्यासाठी तुम्हाला आजीने तिच्या गळ्यातले सर्व दागिने दिले तर पाठीमागून क्षमा तेवढ्यात तिथे येऊन त्यांचे ते सर्व बोलणे ऐकते तेव्हा स्वराज ही मल्हारची मुलगी असल्याचे सत्य लपवण्यासाठी आजीने दागिन्याचीही पर्वा केली नाही हे आता क्षमाच्या लक्षात आलेले असते आणि क्षमाला मोठा धक्का बसतो तर आता हे सत्य समजून क्षमा कोणते पाऊल उचलणार हे बघण्यासाठी आणि मी तुझेच गीत गाता हे मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा